देशात आणि राज्यात मोदींची लाट असताना काँग्रेसनं हिंगोली जिंकली. काँग्रेसच्या गुजरात प्रभारी राजीव सातव यांचा हा मतदारसंघ. आजवरचा हिंगोलीचा इतिहास काय आहे, 2019 साठी नेमकं काय राजकीय भाकीत वर्तवलं जात आहे, चला थेट जाऊयात हिंगोलीला. हिंगोली. निजामाच्या जुलमी राजवटीला मराठवाड्यातून हद्दपार करण्यासाठी निधड्या छातीवर गोळ्या झेलून प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद बहिरजी शिंदेंचा हा जिल्हा. याच वीरांच्या रणभूमीत औंढा नागनाथाचं 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं पवित्र 8वं ज्योतिर्लिंग आहे. भागवत धर्माची पताका आटकेपार पोहोचवणाऱ्या संत शिरोमणी नामदेव महाराजांचं जन्मगाव नरशी याच जिल्ह्यातलं. संतांची भूमी म्हणून ओळख असलेला हा जिल्हा गोंधळी, भारुडी, शाहिरी, पोतराज आणि कलगीतुरा या लोककलांसाठी प्रसिद्ध आहे. शेती हाच काय तो इथल्या नागरिकांचा उपजीविकेचा मुख्य व्यवसाय. 1 मे 1999 साली मूळच्या परभणी जिल्ह्यातून 5 तालुक्यांसह हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. गुजरात काँग्रेसचे प्रभारी ॲडव्होकेट राजीव सातव हे इथले खासदार आहेत. माजी मंत्री रजनी सातव यांचे ते सुपुत्र. बालपणापासूनच त्यांना घरात राजकारणाचं बाळकडू मिळालं. खासदार या नात्यानं त्यांना एका सेवाभावी संस्थेकडून संसदरत्न पुरस्कारही मिळाला. पण भाजप शिवसेनेचं सरकार विरोधी खासदारांच्या मतदारसंघात कामच करत नाही असा आरोप सातव करतात. कुठलीही कामं विरोधी पक्षाच्या मतदारसंघात करायची नाही हा या सरकारचा अजेंडा आहे. त्यांची शून्य कामं आहेत. त्यांनी काय केले, कुठल्या प्रश्नावरती ध्यान आकर्षित केले, ते का संसदेमध्ये कधी बोलले का, अजून कुठं काय लावली, फक्त एक उपाधी लावली बाबा त्यांनी संसदरत्न, कोणत्या त्या कोणत्या कुठल्या संस्थेनं दिले ह्याची मला अजून काही कल्पना नाही. सगळीकडे बोर्ड लावत फिरतात. एक डिजिटल बोर्ड लावण्याच्या कामाशिवाय त्यांनी कुठलं काम त्यांनी, मला तरी वाटणार नाही की त्यांचे हे 4 वर्ष संपलेत आणि एखादं काम त्यांनी केलं. हिंगोली, कळमनुरी, वसमत आणि नांदेडमधील हदगाव आणि किनवट तसंच यवतमाळमधील उमरखेड या विधानसभा मतदारसंघांचा यात समावेश आहे. 1977 साली हिंगोलीचे पहिले खासदार होण्याचा मान जनता पार्टीच्या चंद्रकांत पाटील यांनी मिळवला. 1980 मध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत राठोड यांनी मतदारसंघावर मजबूत पकड मिळवली. सर्वाधिक 15 वर्ष ते खासदार होते. इथून 5 वेळा काँग्रेसचा आणि 4 वेळा शिवसेनेचा खासदार विजयी झालाय. आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता. मात्र 2014 मध्ये सातव यांच्यासाठी काँग्रेसनं ही जागा सोडवून घेतली. देशात आणि राज्यात मोदी लाट असताना राजीव सातव यांनी अवघ्या 1,632 मतांनी शिवसेनेचे तत्कालीन खासदार सुभाष वानखेडे यांचा पराभव केला. अख्ख्या राज्यात नांदेडमधून अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव असे काँग्रेसचे केवळ 2 खासदारच निवडून आले. यापैकी अशोक चव्हाणांना काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं, तर सातवांना गुजरातचं प्रभारीपद मिळालं. आता हिंगोलीच्या जागेवर शिवसेनेसह भाजपही दावा करत आहे. 100% भाजप जागा मागेल. अखेर राज्यावर आणि देशावर, देशपातळीवर जेव्हा युतीच्या गोष्टी होत असतात आणि गोष्ट युती जेव्हा बैठक बसेल, युतीमध्ये जायला जागा सुटेल. युती झाली, ज्या पक्षाला जागा सुटेल तो पक्ष त्या ठिकाणी जागा लढवेल आणि त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी 100% त्यांना मदत करणार. भाजपला सुटली तर 100% भाजप ताकदीनिशी ही जागा लढवेल. खासदारांनी काय कामं केली आणि काय नाही हे जनतेनेच सांगावं की कुठल्याही प्रकारचं काम मला तरी वाटत नाही की असं ठोक एखादं चिल्लर काम या सन्माननीय राजू सातवनी आतापर्यंत केलेलं नाही. ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनाच लढवणार. युती करायची नाही करायची ते माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ठरवतील. राजीव सातव निवडून आल्यानंतर हिंगोलीत काँग्रेसचा आच्छेदिन येतील असं वाटलं होतं, पण तसं काही घडलं नाही. काँग्रेसला केवळ कळमनुरीची जागा जिंकता आली. भाजपनं हिंगोली आणि उमरखेड तर शिवसेनेनं वसमत आणि हदगाव अशा प्रत्येकी 2 मतदारसंघात विजय मिळवला. किनवटच्या रूपानं राष्ट्रवादीनं 1 जागा जिंकली. काँग्रेसच्या ताब्यात असलेली कळमनुरीची नगरपालिका शिवसेनेनं हिसकावून सातवांना दुसरा धक्का दिला. जिल्हा परिषदेत भाजपला रोखण्यासाठी सातवांना काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी अभद्र आघाडी करावी लागली. नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीकडे मताधिक्य असतानाही माजी आमदार सुरेश देशमुखांना शिवसेनेच्या बिप्लव बाजोरिया यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराकडून पराभूत व्हावं लागल्यामुळं काँग्रेसची मोठी नाचक्की झाली आहे. हिंगोली स्थितीच्या पक्षीय बलाबल आणि
लोकप्रतिनिधीचा जर विचार केला तर शिवसेना भाजपचं एकत्रितरित्या त्यांचं प्राबल्य आपल्याला जास्त दिसून येईल. सध्या राजीव सातव हे काँग्रेसचे गुजरातचे प्रभारी आहेत, त्यांना मात देण्यासाठीच की काय भाजप शिवसेनेकडे असलेली जागा ही मागते. पण शिवसेनेने ही जागा यापूर्वी 4 वेळेस जिंकलेली आहे, त्यामुळे शिवसेना खरोखरच युती झाल्यास ही जागा सोडेल काय? आता शिवसेनेकडून उमरखेडचे प्रकाश पाटील देवसरकर, वसमतचे आमदार डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, डॉक्टर बी डी चव्हाण ही मंडळी लोकसभा लढवायला इच्छुक आहेत. भाजपाकडून माजी मंत्री सूर्यकांत पाटील, माजी खासदार शिवाजी माने, माजी खासदार सुभाष वानखेडे, सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ शिवाजी जाधव आणि माहूरगडावरील संन्यस्थ श्याम भारती महाराज देखील लोकसभा लढवायला उत्सुक आहेत. यातील बहुतेक जण मतदारसंघात प्रचाराला लागले. 10 महिन्यापूर्वी स्वतः पंतप्रधानांचा फोन आला नरेंद्र मोदींचा, तुम्ही या क्षेत्रातून या क्षेत्रामध्ये यायला हरकत नाही, यायला पाहिजे, कारण देशाची सेवा करणे. तर त्यांनी 2-3 मिनिटं बोलले, त्याच्यावर मी कुठलाही रिप्लाय दिला नाही, त्यांचं फक्त ऐकून ऐकल्यानंतर मग हा विषय मी कोणाकडेही मांडला नाही. अनेक प्रतिस्पर्धी उमेदवार असल्यामुळं राजीव सातव यांच्यासाठी पुढची निवडणूक सोपी असणार नाहीये. त्यांच्या विरोधात शिवसेना उतरते की भाजप यावर सगळं अवलंबून आहे. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. हिंगोलीमध्ये दर्जेदार शिक्षणाचा अभाव आहे, बेरोजगारी, रस्ते, पाणी, वीज, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा एक ना अनेक समस्या आहेत. या समस्या सोडवण्याकरता खासदार राजीव सातव यांनी नेमकं काय केलं, लोकसभा स्तरावरच्या समस्या सुटल्या का, चला पाहूया. मूळ परभणी जिल्ह्यातून 1999 साली हिंगोली हा नवा जिल्हा आकाराला आला. हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव अशा 5 तालुक्यांसह हिंगोली जिल्हा तयार करण्यात आला. पण 20 वर्षांनंतरही मागासलेला हीच हिंगोलीची ओळख कायम आहे. जिल्ह्यातल्या शिक्षणाच्या, रोजगाराच्या समस्या कायम आहेत. वीज, पाणी, रस्ते हे मूलभूत प्रश्न राजकारण्यांना सोडवता आलेले नाहीत. इथल्या खासदारांना आज तागायत वेगळी जिल्हा मध्यवर्ती बँक सुद्धा करता आली नाहीये. परभणीच्याच नावाखाली हिंगोलीचं भरघोस सिंचन कागदोपत्री दाखवलं जात आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा जिल्ह्यातला सर्वात महत्वाचा प्रश्न बनलाय. ते आपलं पीक विम्याबद्दलही बी आपण कोणता औंढा तालुका का आला नाही गेल्या वर्षी, याचंही विभाजन करण्याचं काम त्यांचं, तिथं दिल्लीपर्यंत प्रश्न मांडण्याचं काम त्यांचं होतं, त्यांनी ते केलं नाही, म्हणून मी त्यांच्याबद्दल खेद व्यक्त करतो. इथं MIDC आहे ती केवळ नावापुरती आहे, तिथे कसल्याही प्रकारचा प्रोजेक्ट उपलब्ध नाही. त्यासोबतच इथं मोठ्या प्रमाणात सिंचनाचा प्रश्न आहे. 3-3 धरणं असूनही या हिंगोली जिल्ह्याला ते धरणाचं पाणी उपलब्ध होत नाही. 2014 निवडणुकीच्या वेळी मुंबईसाठी आणि इतरत्र लांब पल्ल्याच्या नियमित रेल्वेगाड्या सुरू करण्याचं आश्वासन खासदार सातव यांनी जाहीरनाम्यात दिलं होतं. अकोला खांडवा रेल्वे ब्रॉडगेजचं काम सुरू केलं जाईल, शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग उभारले जातील, महामार्गावरील रस्ते तयार केले जातील, 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूर तीर्थक्षेत्राचा, औंढा नागनाथाचा आणि नामदेव महाराजांच्या नरशीचा विकास करण्यात येईल अशी आश्वासनंही त्यांनी दिली होती. पण ही कामं अत्यंत मंद गतीनं सुरू आहेत. निवडणूक जिंकल्यानंतर राजीव सातव यांचा कुरुंदामध्ये ग्रामस्थांनी सत्कार केला. यावेळी सातवांनी कुरुंद्याच्या विकासासाठी 25 लाखांचा निधी जाहीर केला. पण 4 वर्षांनंतर कुरुंदावासियांना दमडीही मिळाली नाहीये. हिंगोली से रेलवे की सबसे बड़ा इशू है रेलवे गाड़ियों का, और फ्लाईओवर चौथा है यहाँ पर अकोला नेशनल हाईवे पर 161 पर खटकली के पास में फ्लाईओवर नहीं बन पाया है, जिसके कारण रोजाना घंटों से यातायात ठप्प पड़ जाता है. विद्यमान आम खासदार हे अगोदर आमदार होते, त्यांच्या ह्या दोन्ही सर्कलमधील ती महिला आज बाजावर न्यायची वेळ आलेली आहे. तरीसुद्धा या मतदारसंघाची अद्याप अशी व्यवस्था किंवा प्रगती झालेली नसताना ते सध्या गुजरातचे प्रभारी, काँग्रेसचे प्रभारी प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आहेत. त्यांनी अगोदर त्यांच्या मतदारसंघाचा विकास करावा आणि नंतर त्यांनी इतर राज्याची जबाबदारी सांभाळावी असं आम्हाला वाटतं. राजीव सातव यांनी आमदारकीच्या काळात सीमा सशस्त्र बलाचा येलकी इथं कॅम्प आणला, कळमनुरी रुग्णालय सुरू केलं. आमचं शासन नसल्यामुळे विकास कामं करण्यात अडचणी येत असल्याचं कारण सातव पुढे करतायत. जिल्ह्यातून पैनगंगा आणि कयाधू या प्रमुख नद्या वाहतात. या नद्यांची अतिशय वाईट अवस्था आहे. इसापूर, येलदरी आणि सिद्धेश्वर या धरणातील सर्वाधिक पाणी नांदेडनं पळवलं आहे. कयाधू नदीवर कोल्हापुरी बंधारे उभारण्याची अनेक वर्षांची मागणी आहे. जिल्ह्यात मेडिकल कॉलेजची मागणी आहे. पण खासदारांनी यासाठी काही विशेष प्रयत्न केल्याचं बघायला मिळत नाही.
सातव यांना या 4 वर्षात सुमारे 16 कोटींचा खासदार निधी मिळाला. त्यातील 11 कोटी 43 लाख रुपये खर्च केल्याचा सातव यांचा दावा आहे. आश्वासनं ही होती मतदारसंघाच्या विकासाची. माझं सरकार आल्यानंतर निश्चितपणानं ही आश्वासनं पूर्ण करता येतील. राजू सातव जेव्हापासून काँग्रेसचे प्रभारी झालेत आणि त्यांच्या दिल्लीच्या आणि गुजरातच्या वाऱ्या वाढल्या तेव्हापासून मतदारसंघातला जनसंपर्क सातवांचा कमी झाला आहे. त्याबरोबरच त्यांनी ज्या उमेदीनं लोकांनी त्यांना निवडून दिलं होतं, त्यांच्याकडे ज्या आशा होत्या, त्या कितपत त्यांनी पूर्ण केल्यात, हे सगळं या सगळ्या गोष्टींचा आता मतदार विचार करणार आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा लोकसभेवर निवडून यायचं असेल तर राजू सातवांना मतदारसंघात मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. सातव यांचा मतदारसंघात कमी झालेला जनसंपर्क, देशात काम करताना स्थानिक प्रश्नांकडे दुर्लक्ष, जिल्ह्यातले प्रश्न सोडवण्यात आलेलं अपयश, या बाबी सातव यांना निवडणुकीत अडचणीच्या ठरण्याची शक्यता आहे. 2019 सातवांना लोकसभा जिंकायची असेल तर बराच घाम गाळावा लागेल एवढं नक्की. गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.